नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। आज मी तुमच्यासाठी इंडियन चायनीजची रेसिपी घेऊन आलेलो आहे। तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन ग्रेव्ही। तर चला व्हेज मंचुरियन ग्रेव्हीसाठी सुरुवात करूया। आपण घेतलेला आहे चॉप कोबी, चॉप बीन्स, चॉप कॅरेट आणि कॉलीफ्लावर चॉप, हे सर्व आपण आता मिक्स करणार आहोत। मिक्स करण्याआधी आपण यामध्ये थोडं नमक ॲड करणार आहे, त्यानंतर आपण सर्व मिक्स करणार आहोत। जास्त नाही, आधा चम्मच फक्त नमक ॲड करायचं, त्यामध्ये चांगलं मिक्स करून द्यायचं, त्यानंतर ते पाणी सोडतं। जर तुम्ही हाताने कोबी सर्व भाज्या चॉप केल्या असतात तर जास्त पाणी नाही सुटणार, जर तुम्ही मशीनमध्ये चॉप करत असाल तर त्याला जास्त पाणी सुटेल। आणि ते सॉल्ट टाकून तुम्ही ते थोड्या वेळ 15 मिनिटांसाठी ठेवून दिलं तर ते पाणी तुम्ही काढून ठेवू शकता। मी हाताने चॉप केलं त्यासाठी माझ्या भाज्यांना पाणी सुटणार नाही। तर मी आता ह्याच्यामध्ये ॲड करतोय जिंजर गार्लिक पेस्ट, तर मी तुम्हाला आज मंचुरियन बद्दल मंचुरियनची स्टोरी पण सांगणार आहे। हे इंडियन चायनीज फूड आहे की चायनीज फूड नाही? इंडियन चायनीज फूड म्हणजे हे 3 खांबावर असते, जसं की कोबी, कॅरेट आणि बीन्स। इंडियन चायनीजमध्ये हे कुठेही गेलं तरी हे 3 वेजिटेबल यूजच करतात, त्यासाठी हे 3 वेजिटेबलना भरपूर युजफुल आहेत इंडियन चायनीजसाठी। इंडियन चायनीजमध्ये कोणती डिश असेल ना, हे 3 वेजिटेबल यूज केले जातात मोस्टली। एक चम्मच व्हाईट पेपर ॲड करणार आहे। तुमच्याकडे व्हाईट पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही ब्लॅक पेपरही ॲड करू शकता। नंतर ॲरोमॅट पावडर, हे सर्व मिक्स चांगल्या प्रकारे करून घ्यायचं। तर 1850 आपल्या भारतामध्ये इंडियन चायनीज सुरू झाले। तेव्हा इंडो चायनीज समुदायाने भारताचे जे घटक होते, चायनीज जे घटक होते, ते इंडियनमध्ये चेंज केले। जसं की जसं चायनीज कॅबेज होता तसा आपला कोबी असतो तसे, अशा प्रकारे अनेक सॉस ना आपण इंडियन चायनीजमध्ये चेंज करून घेतले। आणि आता आपण आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे, तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत मैदा। मी किती यूज करतोय, 4 चम्मच मैदा यूज करतो, म्हणजे मैदा जास्त यूज करायचा आणि त्याच्यापेक्षा कॉर्नफ्लावर कमी यूज करायचा। मैदा मी जास्त यूज करतो साठी फक्त कोटिंगसाठी पकडून धरतो मैदा कोटिंग, आणि कॉर्नफ्लावर यूज करणार आहे क्रिस्पीनेससाठी। चांगले मिक्स करून घ्यायचं। आपण आता ॲड करणार आहोत कॉर्नफ्लावर, 2 चम्मच कॉर्नफ्लावर। चांगल्या प्रकारे आपले बॉल झाले पाहिजे, चांगलं प्रकारे बॅटर झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत थोडंसे कोथिंबीर फ्लेवरसाठी। तर चला, तर आता माझे ऑइल पण गरम झालेलं आहे, तर मी आता सुरुवात करतो फ्राय करण्यासाठी। फ्राय करण्यापूर्वी एक काळजी घ्यायचं, आधी कोणत्या पण चीज तुम्ही फ्राय करत असाल तर ते आधी फर्स्ट एक आपण बॉल टाकून बघणार आहे की तो चांगल्या प्रकारे फ्राय होतो का। सर्व एकदमच टाकायचं नाही फ्राय करायला, कारण जर एक फाटला तर सर्व फाटणार, त्यासाठी आधी कोणतं पण एक ट्राय करून घ्यायचा। तर बघा, मी ट्रायल एक करून घेतो तुमच्यासमोर। चला, मी एक बॉल फ्राय करून बघणार आहे आपला बॉल व्यवस्थित फ्राय होतो का फाटतो। जर तुम्हाला वाटत असेल कच्चा असेल तर तुम्ही 2 वेळा फ्राय करू शकता। आपलं बॅटर बरोबर आहे, एवढं बॅटर फाटत नाही, त्यामुळे आपलं आता आपण फ्राय करू शकतो। तरी कोणतीही गोष्ट करण्याआधी एक ट्रायल घ्यायची। फुल फ्लेमवर नाही फ्राय करायचं कधी पण, फुल फ्लेमवर केलं की वर आतून कच्चं आणि बाहेरून काळ असं होणार। तर आपण एक मंचुरियनची ट्राय घेतलेले, माझे मंचुरियन बरोबर प्रकारे फ्राय झालेले आहेत। तर चला, तर आपण आता सर्व मंचुरियन फ्राय करून घेऊ। तर आधी आपण मंचुरियनचे गोळे बनवून घेणार आहोत, मीडियम साईजचे गोळे बनवून आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ। खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मंचुरियन हे चायनीज डिश नाही आहे। चायनीजमध्ये मंचॉक किंग अशी म्हणून एक डिश होती, त्याच्या नावामुळे आपल्या इंडियन चायनीजमध्ये मंचुरियन हे डिश सुरू झालेले आहे। चांगल्या प्रकारे मंचुरियन फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त गोल्डन ब्राऊन पण नाही झाले पाहिजे मीडियम मध्ये।
मंचुरियनचं बॅटर बनवताना त्यामध्ये तुम्ही वटाणे पण क्रश करून टाकू शकता, बेबी कॉर्न असे खूप व्हेजिटेबल तुम्ही मंचुरियन बनवण्यासाठी यूज करू शकता. असं काही नाही की गाजर कॅबेज बीन्स असे टाकले पाहिजे, कॉलीफ्लावर वगैरे फ्लावर रे भरपूर तुम्ही व्हेजिटेबल ॲड करून तुम्ही मंचुरियन बनवू शकता. खाण्यासाठी टेस्ट पण येते आणि कलरफुल दिसते. त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत मंचुरियनचा सॉस. तर मित्रांनो आपण आता सॉस बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला चॉप लसूण अद्रक टाकून चांगला आपण मिक्स करून घेणार आहे. फ्राय करून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक. मंचुरियनच्या सॉससाठी आपल्याला लसूण अद्रक चिली चॉप कांदा आणि आपला रेड चिली सॉस टोमॅटो केचप आणि सोया सॉस यामध्ये आपण सॉस बनवून घेणार आहे. आपण करणार आहे आता चॉप चिली ऍड मिरची त्यानंतर आपण करणार आहे चॉप कांदा. आपण बनवणार आहे मंचुरियन ग्रेव्ही. त्यासाठी आपण आता ग्रेव्ही ग्रेव्हीसाठी तुम्ही स्टॉक पण यूज करू शकता, जे आपण कटिंग केले व्हेजिटेबल मध्ये साईडला बॉईल करून त्या स्टॉक पण यूज करू शकता. मी आता ऍड करणार आहे रेड चिली सॉस 3 स्पून. दोन स्पून कॅचअप टोमॅटो कॅचअप बनवायचं आपण आता पाणी ऍड करणार आहे. चांगल्या प्रकारे आपण आता हे ग्रेव्ह उकळून घ्यायचे. त्यानंतर आपण सीझनिंग करणार आहोत. सीझनिंग मध्ये 1/2 चम्मच नमक, व्हाईट पेपर आणि अरोमॅटिक व्हाईट पेपर ॲरोम आणि मिक्स करून घ्यायचं. काही काही वेळेस व्हाईट पेपरचे लम्स राहतात, ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आपण थोडं अजून स्टॉक वाढवूया. तर आपण आता थोडा कॉर्न स्टार्च केलेला आहे तो वापरणार आहे, कारण ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी सेमी ग्रेव्हीमध्ये कॉर्न स्टार्चने ग्रेव्ही ठीक होते. आपण सोया वापरणार, सोया वापरणार कारण सोया जर आधी वापरला आणि नंतर कॉर्न स्टार्च वापरला तर सोया फिकट होतो ग्रेव्ही आपली, त्यामुळे कलर राहत नाही सोयाला. त्यासाठी मी सोया लास्टला यूज करतो. सॉस झालेला आहे, त्यामध्ये मी फ्लेवरसाठी कोथिंबीर ऍड करतो. झाले त्यामध्ये आता आपण मी मंचुरियन ऍड करणार आहोत, ते चांगले सॉसमध्ये मिक्स करून घेणार आहे. आपली मंचुरियन सेमी ग्रेव्ही रेडी आहे, पण आता पिकअप करू शकतो. मित्रांनो तुम्हाला रेसिपी चांगली वाटली असेल अशी आशा धरतो, आणि अशाच अजून चायनीजच्या रेसिपी बघण्यासाठी क्रिएटिव्ह शेफला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर रेडी आपलं मंचुरियन ग्रेव्ही सेमी ग्रेव्ही. थोडेसे स्प्रिंग ऑनियन पण वरून स्प्रिंकल करणार आहोत आपण. तर आपण आता करणार आहोत प्लेटिंग. आता आपण करणार आहोत प्लेटिंग.